स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारचा ज्या यातना भोगल्या आहेत, खरं म्हणजे त्या माझी जन्मठेप आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस अक्षरशः अंगावर रोमांच उभे होता की एका व्यक्तीमध्ये हे इतकं तेज असूच कसं शकतं. खरं म्हणजे आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळेस त्यांना दोन जन्मठेप सुनावल्या त्यावेळी हे स्वातंत्र्यवीर म्हणतात की चला, एक तर मला आवडलं की इंग्रजांच्या जजला देखील पुनर्जन्मावर विश्वास या ठिकाणी तयार झाला आणि म्हणून त्यांनी मला दोन जन्मठेप सुनावल्या. अशा प्रकारचे विचार, तेजस्वी विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि ज्यावेळी त्या अंदमानच्या जेलमध्ये, तुम्ही विचार करा, 6 महिने एकटं एक मनुष्य नाही, दिसलंच तर एखाद्याला फाशी देताना दिसत होतं, हात बांधलेले, अक्षरशः त्या ठिकाणी दिवसभर कोलूला बैलासारखं जोतून त्या ठिकाणी तेल काढण्याचं काम देण्यात आलं होतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये या व्यक्तीला काव्यस्फूर्त आणि देशाच्या बद्दल पुन्हा जाज्वल्य विचार हे त्या ठिकाणी मांडण्याचं काम, आणि एवढंच नव्हे तर जो बारी नावाचा जेलर होता त्याच्या विरुद्ध बंड पुकारून आणि संपूर्ण जेल त्याच्या विरोधात करून आणि पुन्हा त्या अंदमानच्या जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांना सवलती मिळवून देण्याचं काम हे त्या ठिकाणी त्यांनी केलंय. काय यातना असतील विचार करा की त्या ठिकाणी अनेक क्रांतिकारक हे अक्षरशः त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला, डोक्यावर परिणाम झाला, ते दुर्दैवाने वेड्यासारखे वागू लागले. काहींनी शक्य झालं त्यावेळेस आत्महत्या केल्या. पण अशा या सगळ्या क्रांतिकारकांमध्ये सगळ्यात जास्त ज्यांना त्रास देण्यात आला ते मात्र त्या ठिकाणी हिमालयासारखे उभे राहिले आणि त्या ठिकाणचा सामना करत इतरांना देखील आपल्या तेजानं जिवंत ठेवण्याचं काम हे त्या अंदमानच्या कालकोठरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं हे तेजपुंज व्यक्तिमत्व, पण दुर्दैवाने त्यांना स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर देखील ज्या प्रकारच्या यातना भोगाव्या लागल्या हे खरोखर दुर्दैव आहे. खरं तर मला कधी कधी असं वाटतं की ज्या लोकांनी सोन्याचा चमचा घेऊन देशामध्ये जन्म घेतला, ज्यांनी कालकोठरी तर सोडाच पण साधी जमीन देखील बघितली नाही, असे लोक ज्यावेळेस म्हणतात सावरकर पळपुटे होते, माझं त्यांना आव्हान आहे, अरे हिंमत असेल ना हिंमत, एक दिवस अंदमानच्या कालकोठरीमध्ये हात बांधून त्या ठिकाणी राहून दाखवा, एक दिवस तुमच्या समोर सगळं हारायला तयार आहोत.